नरेंद्र मोदींनी बोलवलेल्या बैठकीत सामील व्हायला ममता दीदींचा नकार. एक देश एक निवडणूक या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मोदींनी बोलावली होती बैठक. औरंगाबादमध्ये मद्यधुंद ग्राहकाची बारच्या कॅशियरला मारहाण. कॅशियरच्या डोक्यात घातला काचेचा ग्लास. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. जळगावच्या रावेरमध्ये विजया बँकेवर सशस्त्र दरोडा. चोरट्याच्या गोळीबारात एकाचा मृत्यू. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यात पुलावरून टॅक्सी 80 फूट खोल नदीत कोसळल्यानं भीषण अपघात. 5 मुली आणि 1 महिला जागीच ठार. 5 जणांवर उपचार सुरू. मुंबई पुणे महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या कारनं घेतला पेट. अग्निशमन दलाकडून गाडीवर आगीवर वेळीच नियंत्रण. सुदैवानं दोन्ही प्रवाशांचा जीव वाचला. मुंबई सायन पनवेल महामार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थांब्यावर घुसला ट्रक. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. अर्थसंकल्पावर विरोधकांचं वॉकआउट. विरोधकांना प्रसिद्धीचा हव्यास असल्याची टीका. आज जाहीर झालेला अर्थसंकल्प फुटलेला. एखादी गोष्ट जाहीर होण्यापूर्वीच त्याची जाहिरात होतेच कशी. अजित पवारांचा सरकारला सवाल. अर्थसंकल्पात फक्त घोषणांचा पाऊस. डिसेंबर महिन्यात सांताक्लॉज येतो त्याप्रमाणे वित्तमंत्र्यांनी केल्या घोषणा. जयंत पाटील यांच्या अर्थसंकल्पावर टीका. मुंबईच्या मिठीबाई कॉलेज बाहेर बोंब मारो आंदोलन. लैंगिक छळातील आरोपी प्राचार्य हंडेंना हटवण्यासाठी प्रहार आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची मागणी. बीबीका मकबऱ्यात मिनारवरून खाली पडल्यानं कामगाराचा मृत्यू. संतप्त कर्मचारी आणि नातेवाईकांनी सकाळपासून मकबऱ्याला ठोकलं टाळं. पर्यटकांचे हाल. पुण्याहून मिरजकडे जाणाऱ्या रेल्वेला चुकीचा सिग्नल मिळाल्यानं मालगाडी मातीच्या ढगऱ्यात घुसली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं विविध मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन. पोलिसांनी आंदोलकांना विरोध केल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. मोदी सरकारचं अर्थ मंत्रालयातील 15 भ्रष्ट अधिकाऱ्यांना नारळ. मुख्य आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लाचखोरीच्या आरोपाखाली सक्तीच्या निवृत्तीची कारवाई. काँग्रेसच्या रायबरेलीच्या खासदार आणि माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शपथ घेतली. विरोधकांनी बाकं वाजवून केलं स्वागत. मायक्रोमॅक्स मोबाईल पाठोपाठ आता ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरली. पहिली देशी इलेक्ट्रिक बाईक केली लाँच. सोशल मीडियावर अश्लाघ्य भाषेत ट्रोल झालेली अभिनेत्री केतकी चितळे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अश्लील कमेंट्स बाबत दिली सविस्तर माहिती. अफगाणिस्तान विरोधात खेळताना मॉर्गननं पाडला षटकारांचा पाऊस. तब्बल 17 षटकारांच्या वादळी खेळीच्या जोरावर 71 चेंडूत केल्या 148 धावा. युरोपमधील सर्वात वृद्ध व्यक्ती गिस्पिना रोबुची यांचं वयाच्या 116व्या वर्षी निधन. 20 मार्च 1903 रोजी राबूत यांचा झाला होता जन्म.